श्रीमंत रामराज्य नाईक निंबाळकर साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, सुनील भुसारा, विक्रमसिंह पाटणकर, सुनील माने, नितीन पाटील, ॲडव्होकेट रमेशचंद्र भोसले, दीपक आबा साळुंखे, सुभाषराव शिंदे, अरविंद मेहता, अविनाश पाटील, भीमदेवराव बुरुंगले, अनिल देसाई, सुभाषराव धुमाळ, प्रभाकर गारगे, रवींद्र बेडकिळा, हरीश पाटणे, मंगेश धुमाळ, शिवरूपराजे खड्रेकर, श्रीमंत अमित कदम, डी के पवार, विलास नलवडे, महादेवराव पवार, धनंजय पवार, बाळासाहेब सोळसकर, दिलीपसिंह भोसले, सुरेश बापू साळुंखे, वसंतराव गायकवाड, रमेश पाटील, हर्षदा देशमुख, कविता मेत्रे, मनोज पोळ, सुनील पोळ, संजीवराजे निंबाळकर, अनिकेतराजे नाईक निंबाळकर, विश्वजितराजे नाईक निंबाळकर, सत्यजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमती सुभद्रा राजे नाईक निंबाळकर, सौभाग्यवती शिवांजली संजीवराजे नाईक निंबाळकर, सर्व नाईक निंबाळकर परिवार, माझ्या फलटणच्या पंचक्रोशीतील जमलेले सर्व माझे प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, पत्रकार मित्र, ह्या माननीय आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे आणि त्यांना शुभेच्छा देण्याच्या करता आलेले सगळे माझे बांधव, बंधू भगिनींनो, खरं तर माझ्यानंतर आता मार्गदर्शन स्वतः रामराजे नाईक निंबाळकर साहेब करणार आहेत. एक वेगळा आगळा कार्यक्रम आज फलटणच्या परिसरामध्ये होतोय. 8 एप्रिलला राजांचा 75वा वाढदिवस साजरा झाला, परंतु आज तारीख मला फलटणची मला जयंतरावांना मागण्यात आली आणि आम्ही हा कार्यक्रम घेतला. ह्याच्यानंतर एक जिल्ह्याच्याही वतीनं आपल्या सातारा शहरामध्ये अशाच प्रकारचा कार्यक्रम हा राजांचा अभिष्टचिंतनाचा घेतला जाणार आहे. मी सहज विचार करत होतो की गेल्या अनेक वर्षामध्ये मी तसा राजकारणामध्ये आलो 91ला बारामतीकरांनी मला खासदार केलं आणि त्याच वेळेस नेमके श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांना ह्या शहरांनी नगराध्यक्ष म्हणून कामाची संधी दिली. तसं बघितलं तर हे घराणं श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर असतील, श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर असतील, हे सगळेजण समाजकारण राजकारण करणारी मान्यवर, अनेक महत्वाच्या निर्णयामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बरोबर अतिशय मनापासून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता श्रीमंत मालोजी राजे निंबाळकर नाईक निंबाळकरांनी साथ दिलेल्या इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. परंतु हे सगळं घडत असताना मी ज्यावेळेस थोडं बहुत माहिती घेण्याचा प्रयत्न करत होतो, मी हायस्कूलला बारामतीमध्ये होतो, त्यावेळेस पवार साहेब आमदार 67 साली झालेले होते. त्यावेळेस मी प्राथमिक शाळेत होतो आणि त्याच काळामध्ये ह्या तालुक्यांनी डॉक्टर कृष्णचंद्र भोईट्यांना निवडून दिलेलं होतं. 67ला त्यांना निवडून दिलं, 72ला त्यांना निवडून दिलं, 78च्या काळामध्ये जनता पक्षाची लाट आली, त्यावेळेस श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर साहेबांना निवडून दिलं, 80, 85, 90 चिमणराव कदम साहेबांना निवडून देण्याचं काम ह्या फलटणकरांनी केलं. मात्र 95, 99, 2004 त्यावेळेस श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांना निवडून देण्याचं काम आणि खऱ्या अर्थाने बऱ्याच वर्षांनी फलटणच्या एकंदरीत विकास कामाला चालना मिळण्याचं काम झालं. कारण कुठंतरी तुम्ही बघा, बारामतीच्या परिसरामध्ये आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व आलं 67ला, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने बारामतीचा कायापाट झाला. कुठल्याही तालुक्यामध्ये एखादा मजबूत खंबीर नेता हा उभा राहिल्याशिवाय आणि तालुक्यांनी त्या व्यक्तीला साथ दिल्याशिवाय तालुक्याचा सर्वांगीण विकास होत नाही.
आम्ही ज्यावेळेस बारामती तालुक्यातल्या सगळ्या संस्था साखर कारखाने खरेदी विक्री संघ मार्केट कमिटी दूध संघ सगळ्या संस्था चालवायचो त्या साहेबांच्या विचारांनी चालायच्या। मात्र इथं त्या काळामध्ये दूध संघामध्ये एक नेतृत्व होतं, मला वाटतं सुभाषराव शिंदेंच्या रूपाने, मार्केट कमिटी विजयराव बोरक यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी चालायची। त्याच्या संदर्भामध्ये आमदारकी किंवा जिल्हा परिषद हे चिमणराव कदम साहेब त्या ठिकाणी चालवायचे, असे वेगवेगळे नेते ह्या फलटणच्या परिसरामध्ये काम करत होते। श्रीराम सहकारी साखर कारखाना हनुमंतराव पवार साहेब चालवायचे। आणि या सगळ्या गोष्टी करत असताना अनेक आपल्याला सगळ्यांना त्या काळातला इतिहास माहिती आहे, मी त्या खोलामध्ये जात नाही, परंतु त्याच्यानंतर ज्यावेळेस रामराजे इथं आले आणि त्यांना तुम्ही सगळ्यांनी मनापासून साथ दिली आणि रामराजांनी कामाला सुरुवात केल्यानंतर मग इथला श्रीराम सहकारी साखर कारखाना अडचणीमध्ये असताना कल्लप्पा आवाड्यांची मदत घेऊन तोही कारखाना आज कर्जमुक्त करलेला आहे। त्याच्यातनं पण माझ्या इथल्या शेतकऱ्यांचा ऊस व्यवस्थित जातो, त्यांना भाव मिळतो। इतर पण मग मागे दादाराजे खर्डेकर पण होते, आता मार्केट कमिटी असेल। यावेळेस तुम्ही अतिशय चांगलं काम केलं, 18 पैकी 4 जागा बिनविरोध आणल्या, 14 जागा निवडून दिल्या, एकतर्फी निवडून दिल्या, एक प्रकारची भेटच तुम्ही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांना त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिली। त्याबद्दल सर्व त्या मार्केट कमिटीच्या मतदारांचं, सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व हितचिंतकांचं मी मनापासून आभार मानतो। मित्रांनो, त्या एकंदरीत कुठल्याही मध्ये ज्यावेळेस जनता मजबूतीनं पाठीशी उभी राहते त्यावेळेस नेतृत्वाला त्या भागामध्ये किती काम करून किती नाही अशा प्रकारचा विचार मनामध्ये येतो। जी गोष्ट बारामतीमध्ये आमच्या बाबतीमध्ये घडती, तीच इस्लामपूर वाळव्याच्या परिसरामध्ये जयंत पाटलांच्या बाबतीमध्ये घडती, मकरंदाबांच्या वाईच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत घडती, आमच्या बाळासाहेब त्या बाबतीमध्ये पाटील आहेत त्यांची कराडच्या बाबतीमध्ये घडती। 2009 नंतर राखीव मतदारसंघ झाला, तिथं देखील राखीव मतदारसंघ झाल्यानंतर काही प्रश्न निर्माण होतात का काय अशा प्रकारचा फलटणकरांना शंका आली, परंतु दीपक चव्हाणच्या निमित्तानं देखील अतिशय चांगल्या प्रकारचं काम 2009, 2014, 2019 दीपकनी केलं। अतिशय उत्तम पद्धतीनं रामराजेंच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली तो काम करतोय आणि एक चांगलं काम माझ्या फलटणच्या परिसरामध्ये होतोय। मित्रांनो, हे घडत असताना माझ्या आधीच्या काही वक्त्यांनी सांगितलं, ज्यावेळेस 95 पहिल्यांदा रामराजे नाईक निंबाळकर साहेब निवडून आले त्यावेळेस साधारण काँग्रेसचे आम्ही 80 लोक, मी होतो, आर आर पाटील होते, जयंत पाटील होते, दिलीप वळसे पाटील होते, आम्ही 80 आमदार निवडून आलेलो होतो। त्यावेळेस 73 आमदार शिवसेनेचे आले, 65 आमदार भाजपचे आले, 138 बहुमत नव्हतं, 45 आमदार अपक्ष आले। त्यावेळेस अपक्ष आमदारांनी मागेल ते त्यांना मिळणार होतं, आपल्या भागातनं पश्चिम महाराष्ट्रातनं 22 आमदार आले, परंतु 22 आमदारांनी मागत असताना खऱ्या अर्थाने कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे। आपल्या भागामध्ये शिवारामध्ये पाणी आलं पाहिजे, तुमच्या माझ्या भागातल्या लोकांच्या अंगामध्ये पाणी आहे, परंतु शिवारामध्ये पाणी आल्याशिवाय काही खरं नाही। मागच्या काळामध्ये श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर साहेबांनी वीरचं धरण केलं, खूप मोठा फायदा इकडच्या भागाच्या लोकांचा झाला, परंतु त्याच्यानंतर कृष्णा खोऱ्याच्या निमित्तानं लवाद आला। माझा कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, अनेक प्रश्न निर्माण झाले। मित्रांनो, त्या काळामध्ये आत्ताचे जसे राज्य करतेत की आमचा पाठिंबा आहे, आम्ही आमदार तिथं पाठिंबा देतो, परंतु 50 खोके एकदम ओके असं कोणी म्हटलं नाही। त्यावेळेस त्यावेळेसच्या आमदारांना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी आमचा कृष्णा खोरे महामंडळ अस्तित्वात आणा, कुठेही कृष्णा खोरे महामंडळ अस्तित्वात येण्यासारखी परिस्थिती नव्हती। मित्रांनो, महाराष्ट्रातल्या इतिहासामधलं पहिलं टेंबूचं काम असं आहे की टेंबूचं प्लॅन इस्टिमेट तयार झालेलं नव्हतं,
टेक्निकल सँक्शन नव्हती, त्याच्या संदर्भामध्ये टेंडर झालेलं नव्हतं, तरी देखील मुख्यमंत्र्यांना तुम्हाला त्या बाबतीमध्ये आमच्या 22 लोकांचा पाठिंबा पाहिजे असेल तर कृष्णा खोरे महामंडळाचा नारळ फोडा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, अशा प्रकारची किमया या 22 लोकांनी केली आणि त्याचं नेतृत्व फलटणकरांचे प्रमुख या नात्यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांनी केलं, म्हणून दोंबकर्णी झालं, नीरा देवघर झालं, त्याच्या संदर्भातलं जिहे काटापूर, उर्मोडी, तारळी, मराठवाडी, उत्तरमान, निवकडे, बीबी कितीतरी धरणं झाली, कारण मी पण त्या खात्याचा 5 वर्ष मंत्री होतो, नंतर रामराजे नाईक निंबाळकर साहेब होते, नंतर शशिकांत शिंदे होते, आताच्या काळामध्ये आमचे जयंतराव पाटील साहेब होते, आम्ही पण सगळ्यांनी याच्यामध्ये मदत मनापासून केली, कारण मला माहिती होतं खंडाळा असेल तिकडे मान असेल तिकडे खटाव असेल, फलटणसार जो भाग पाण्यापासून वंचित आहे त्या भागामध्ये पाणी आणायचं असेल तर खऱ्या अर्थाने हे प्रश्न सोडवण्याशिवाय काही आपल्याला करता येणार नाही, आणि म्हणून ही सगळी कामं झाली। कृष्णा खोऱ्याच्या बद्दल स्वतः जयंतरावांनी तिथं बॉन्डच्या बद्दलचा उल्लेख केला, परंतु मी एक आठवण सांगेन, 2004 साल होतं, दुष्काळ पडलेला होता, आपल्या इथं जनावरांच्या छावण्या होत्या, पाण्याकरता सगळीकडे हाहाकार उठलेला होता, टँकर मागत होते, काय करावं काय सुचत नव्हतं, प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झालेला होता, अक्षरशः त्या काळामध्ये पाणी पडावं म्हणून बारामतीला जी धावपट्टी आहे तिथं आपण विमानामधन त्या बाबतीमध्ये पाऊस पाडण्याच्या करता काही सोडता येईल का जे परदेशामध्ये चालत आहे आणि ढगात तशा पद्धतीनं ते सोडून आपल्याला पाऊस पाडता येईल का, कृत्रिम पद्धतीनं पाऊस पाडता येईल का, इथपर्यंतचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली केला, त्याला म्हणावे असा आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, पण मित्रांनो त्या काळामध्ये नेमकं राज्यपालांच्या संदर्भातलं विशेषतः अनुशेष दूर करण्याचा प्रश्न निर्माण झाला, मराठवाडा विदर्भचा अनुशेष दूर करण्याच्या करता तिथं तुम्हाला निधी जास्तीचा दिला पाहिजे, अर्थमंत्री जयंतराव पाटील साहेब असताना मनात असताना निधी देता येत नव्हता, काय करावं कळत नव्हतं, मित्रांनो त्यावेळेसचे राज्यपाल मोहम्मद फजल आज ते हयात नाहीयेत, त्यांना रामराजे मी आणि जयंतराव पाटील साहेब भेटलो आणि त्यांना सांगितलं फजल साहेब तुम्ही चला आपल्याला हेलिकॉप्टरनी दौरा करायचा, प्रचंड पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे, लोक पाण्यापासून अक्षरशः सैरावैरा पळतायत भटकतायत पाणी पाणी करतायत, जनावरांना पाणी नाही काय करायचं, त्यांनी आमच्या तिघांचं ऐकलं, चला म्हणले हेलिकॉप्टर करू, राज्यपाल असल्यामुळे हेलिकॉप्टर तर लगेच मिळालं, आम्ही सगळेजण हेलिकॉप्टरमध्ये बसलो, कुठं जायचं तर म्हणले पहिल्यांदा आपल्याला पुरंदर तालुक्यात जायचं, हेलिकॉप्टर निघालं आणि फजल साहेबांनी सहज विचारलं आम्हाला उतरायचं कुठं, त्यांना सांगितलं नाझरे धरणात उतरायचं, ते असे घाबरले धरणात हेलिकॉप्टर, त्यांना माहितीच नव्हतं की धरणामध्ये पाणी नाही धरण कोरडं आहे, आणि अक्षरशः आम्ही लोकांनी त्यांना नाझऱ्याच्या धरणामध्ये कोरडं ठक्क पडलेलं ते धरणात ते हेलिकॉप्टर उतरवलं, त्यांनी ते बघितल्यानंतर ते आश्चर्यचकित झाले, त्याच्यानंतर तिथून आपलाच इरिगेशनचा बंगला आहे तिथं राजा आपण त्यांना घेऊन आलेलो होतो आणि इथं आणल्यानंतर त्यांना सगळी पार्श्वभूमी सांगितली, नंतर वेगवेगळ्या ठिकाणचे दौरे केले, मुंबईला गेल्यानंतर अनुशेषाचा मुद्दा काही प्रमाणामध्ये बाजूला ठेवून त्यांनी 1400 कोटी रुपये ताबडतोब मंजूर केले, त्याच्यामुळे आपली बाकीची कामं मार्गी लागली। मित्रांनो नेतृत्व असं असावं लागतं की असणाऱ्या अडचणीवर मात करून त्याच्यातून कसं पुढे जाता येईल, उगेच रडत नाही बसायचं आता अनुशेषाचं आहे आता आम्ही काय करायचं आमच्या हातात काहीच नाही राज्यपाल आता आम्हाला देत नाही, अरे तुमच्यामध्ये धमक असेल तुमच्यामध्ये ताकद असेल तुम्ही राज्यपालांना कन्व्हिन्स करू शकत असाल तर निश्चितपणे ते घडू शकतं, हे त्या काळामध्ये घडलं
आणि नंतर या कामांना पुन्हा एक चांगल्या प्रकारची गती मिळण्याचं काम झालं हे देखील आपण सगळ्यांनी आज लक्षामध्ये ठेवलं पाहिजे, कारण आज राजांचा 75वा वाढदिवस साजरा करत असताना काय काय केलंय, पाठीमागचं जर आपण पाठीमागं वळून पाहिलं तर काय घडलंय, कशा पद्धतीनं घडलंय ह्याची पण नोंद निश्चितपणे त्या बाबतीमध्ये झाली पाहिजे. तुम्ही पण त्यांना नगराध्यक्ष म्हणून, त्याच्यानंतर आमदार म्हणून, नंतर राज्यमंत्री, त्याच्यानंतर विधान परिषदेमध्ये पुन्हा आमदार, मंत्री, सभापती, ही सगळी पदं वेगवेगळी त्यांनी भूषवली, ताकदीनं भूषवली. सगळ्या जिल्ह्याला एक संघ करण्याचा प्रयत्न, जिल्हा परिषद ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न. मी ज्यावेळेस 99 साली तुमच्या सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री झालो, विजयदादा आमच्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यावेळेस आम्हाला पण जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये यावी असं वाटत होतं. सगळ्यांनी प्रयत्न केला आणि फलटण कुठलाही निकाल बघितला तर फलटणला मला वाटतं 6 जिल्हा परिषदेच्या जागा होत्या, इथं 6-0 निकाल लागायचा, 6च्या 6 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून यायच्या. आणि त्याच्यामुळं जिल्हा परिषद ताब्यामध्ये घ्यायला सोपं गेलं आणि त्याच्यानंतर अनेकांनी जिल्हा परिषदेच्या मध्ये नेतृत्व केलं, त्याच्यामध्ये संजूबाबा नाईक निंबाळकर साहेबांचं पण खूप मोठं योगदान आहे, त्याच्यामध्ये इतर पण वेगवेगळ्या आमदारांचं आणि तालुक्यांचं योगदान आहे, त्याच्यानंतर जिल्हा बँक असेल, जिल्हा बँक किसन वीरांच्या नंतर सातारा जिल्हा बँक ही तसं बघितलं तर विलास काकांच्या ताब्यामध्ये होती उंडाळकरांच्या, परंतु नंतर आम्ही सगळे बसलो आणि त्याच्यातून कशी ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांच्या ताब्यामध्ये येईल. आणि मग आता लक्ष्मणराव ताते असतील, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, ह्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं ती पण बँक आपल्या विचाराची झाली आणि त्याच्यातून आणखीन आपल्या जिल्ह्याला एक गती देण्याचं काम झालं. आज नितीन पाटील सारखा एक तरुण सहकारी तिथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं नेतृत्व करतो, ह्या सगळ्यांना योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करण्याचं काम हे स्वतः रामराजे नाईक निंबाळकर आणि बाकीचे सगळे मान्यवर करत असतात. मित्रांनो, एखाद्याचं नशीब किती बघा की रामराजे स्वतः विधान परिषदेचे सभापती आणि त्याच वेळी संचे जावई विधानसभेचे अध्यक्ष, एकीकडे जावई अध्यक्ष आणि वर सभापती म्हणून सासरेबावा तिथं काम करत होते. मला नाही वाटत कुणाच्या इतिहासात कुठल्या राज्याच्या जावई देखील विधानसभेचा अध्यक्ष आणि सासरे देखील विधान परिषदेचे सभापती असं घडलं असेल, परंतु ते फलटणकरांच्या किमयामुळं, रामराजेंच्या कामामुळं, तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं ते घडलं हे कदापि महाराष्ट्राला विसरता येणार नाही. आणि म्हणून मग अशी बोलत असताना आमचे जयंतराव पाटील साहेब म्हणले की पुढं खासदारकीला जायचंय, कारण त्यांनी नगरपालिका बघितली, त्यांनी जिल्हा परिषदला मार्गदर्शन केलंय, जिल्हा बँकेला मार्गदर्शन केलंय, बाकीच्या सगळ्या संस्थांना ते मार्गदर्शन करतायत, विधान परिषद बघितली, विधानसभा बघितली आणि त्याच्यामुळे आता लोकसभा बघितल्याशिवाय गत्यंतर नाही आणि त्याच्यामुळे लोकसभेला निश्चितपणे त्यांना पाठवण्याच्या करता आपल्याला सगळ्यांना मनापासून प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामध्ये आमच्या प्रांताध्यक्षांनी जी सूचना केली त्याला विरोधी पक्ष नेता या नात्याने मी अनुमोदन द्यायला तयार आहे आणि आम्ही सूचना आणि अनुमोदन दिल्यानंतर बहुतेक पवारसाहेब आमचं ऐकतील असं आम्हाला वाटतंय. त्याच्यामुळं आम्ही तुमचाही निरोप, तुमचाही सांगावा पवारसाहेबांना त्या ठिकाणी देऊ, ही पण खात्री मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं देतो. एकंदरीतच आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या रामराजे नाईक निंबाळकर साहेबांचा सत्कार, अभिषेचनाचा कार्यक्रम आहे. एकंदरीत ह्या फलटण नाईक निंबाळकर घराणं आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं भोसले घराणं यांचं तसं बघितलं तर अतिशय जवळचं नातं आहे. छत्रपती घराण्याचे नातेसंबंध असलेल्या फलटणच्या राजघराण्याचे रामराजे नाईक निंबाळकर साहेब 29वे वंशज आहेत, त्याचाही उल्लेख मगाशी जयंतराव पाटील साहेबांनी केल्या. आणि आज राजघराण्यातले असल्यानं फलटणसह संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये रामराजे नाईक निंबाळकरांच्या बद्दल एक मनामध्ये आदर आहे, सन्मान आहे. त्याचबरोबरीनं रामराजेंनी 4 दशकांच्या काळामध्ये संसदीय लोकशाहीच्या माध्यमातनं केलेल्या कामामुळं त्यांच्याबद्दलचा आदर आणि सन्मान हा अधिक वाढलेला आहे. मी पण माझ्या जयंतरावांनी आम्ही अनेक वर्ष, जवळपास 32 वर्ष आम्हाला सगळ्यांना आमदारकी
भूषवण्यामध्ये झाली आणि त्यावेळेस खालच्या वरच्या सभागृहातलं कामकाज आम्ही पण जवळनं बघितलं, परंतु जे आजपर्यंत महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये विधान परिषदेत अस्तित्वात आल्यापासून सभापती झाले त्याच्यामध्ये अतिशय ज्या सभापतीच्या शब्दाला संपूर्ण विधान परिषद जे ऐकण्याचं काम करते त्यांचा शब्द अंतिम मानते असे जे कोणी सभापती होते त्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचं नाव फार वरच्या क्रमांकावर आहे। तुम्ही बघता देशाच्या इतिहासामध्ये काही काही ठिकाणी विधानसभा विधान परिषदेमध्ये खुर्च्या उचलून मारतात, काही काही ठिकाणी तर जयललिता आज हयात नाहीये, परंतु जयललिता सभागृहामध्ये असताना तामिळनाडूमध्ये अक्षरशः त्यांना तिथनं बाहेर काढलेलं होतं, तिथं काही अडचणी निर्माण केलेल्या होत्या, त्यांनी शपथ घेतली आता मी जाते परंतु परत येईल तर ह्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री म्हणूनच येईल, आणि त्या महिलेने तो इतिहास घडवला अम्माच या नावानी त्या पुन्हा सभागृहात ज्या सभागृहामध्ये त्यावेळेच्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी एका भगिनीला आपली संस्कृती काय सांगते आपली परंपरा काय सांगते ते सगळं खुंटीला टांगलं आणि तिला आपल्या महिलेचा अपमान केला, परंतु तीच महिला नंतर शपथ घेऊन बाहेर पडली आणि राज्याची मुख्यमंत्री म्हणूनच तिथल्या एक नंबरच्या खुर्चीवर बसली। अशा पद्धतीचा चमत्कार लोक करू शकतात, जनता पाठीशी उभी असली पाहिजे, जनतेचा भरभक्कम पाठिंबा असला पाहिजे, लोकशाहीमध्ये निश्चितपणे बदल होऊ शकतात याही गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं घेतली पाहिजे अशा प्रकारची विनंती देखील मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना करीन। आज खरोखरीच आम्हाला सगळ्यांना मनापासूनच समाधान आहे आणि एका आगळ्या वेगळ्या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तिथं आम्हाला सगळ्यांना येता आलं। ज्यावेळेस रामराजे नाईक निंबाळकर साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्यांना प्रमुख नेतृत्व सातारा जिल्ह्याचं दिलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमय करण्याचं काम त्यांनी सगळ्यांच्या मदतीनं केलं। पुढे देखील आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला सगळ्यांना हेच काम करत राहायचंय, त्याच्यातून जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत। मित्रांनो एवढ्या आठवणी आहेत, मला आठवतंय माझ्याच बोर तालुक्यामध्ये इंदिरा देवघर धरणाच्या करता रात्री रात्री 1-2-3 वाजेपर्यंत त्यांनी जागून काढल्या। आत्ता काही आम्ही प्रकल्पग्रस्तांचा सत्कार केला, त्यांची घरं दारं जमीन जुमला पाण्यामध्ये गेला, कुठं ना कुठं लोकांना पाणी देत असताना, शिवाराला पाणी देत असताना, प्यायला पाणी देत असताना, इंडस्ट्रीला पाणी देत असताना, खऱ्या अर्थाने तिथं धवल क्रांती किंवा हरित क्रांती करायची असेल तर मित्रांनो काही कठोर निर्णय घ्यावे लागतात, आणि त्यामध्ये धोंबलकवडीच्या धरणाच्या बाबतीत निरा देवघर धरणाच्या बाबतीमध्ये अतिशय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांचं योगदान आहे हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही, कायम इतिहासामध्ये ह्याची नोंद राहणार आहे, ह्याची पण कुणगाट आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवली पाहिजे ही पण विनंती मी आपल्या सगळ्यांना करेन। आणि त्याच्यानंतर कृष्णा खोऱ्यातलं पाणी बोगद्याच्या द्वारे भीमा खोऱ्यामध्ये आणण्याचं काम झालं, मधल्या काळात आम्ही भीमा खोऱ्याचं पाणी सीना खोऱ्यामध्ये उजनीचं नेण्याचं काम केलं। लोकांच्या मध्ये इच्छाशक्ती असेल आणि नेतृत्वामध्ये धमक आणि ताकद असेल तर काय घडू शकतं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आताचे मात्र राज्यकर्ते ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाहीत, नको त्या गोष्टीचे बडबड किंवा अतिशय राष्ट्रीय नेत्यांच्यावर बेताल वक्तव्य करण्याचं काम सध्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये घडतंय। सुसंस्कृत महाराष्ट्राला कलंक लावण्याचं काम हे काही राज्यकर्ते करतायत, काही पक्षाचे वेगवेगळे मग स्पोक्समन असतील किंवा वेगवेगळे त्या पक्षाचे नेते असतील प्रवक्ते असतील ही लोक त्या ठिकाणी करतायत, ह्याची पण कुठंतरी नोंद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या जनतेने घेतली पाहिजे, कारण महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, गारपीट होतीये। आज तारीख त्या ठिकाणी 9 आहे, 9 मेला कधी पाऊस पडलेला आपण बघितलाय, गारपीट झालेली, अवकाळी पाऊस, अशा पद्धतीचं सगळं वातावरण ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटामुळे बदललेलं आहे, आणि त्याच्यातनं तुमचा माझा शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये सापडलेला आहे, त्याला अडचणीतनं बाहेर काढण्याच्या करता धमक आणि ताकद असणारीच माणसं महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असणं
ही काळाची गरज आहे आणि ती गरज ओळखून आपण खऱ्या अर्थाने सगळ्यांनी ह्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे। आज अतिशय दिमागदार कार्यक्रम फलटणकरांनी या बाबतीमध्ये केला, मी त्याबद्दल तुमचं आणि संयोजकांचं मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीचं प्रेम आपुलकी जिवाळा आपण श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांच्या पाठीशी आणि एकंदरीत त्यांच्या विचारांच्या लोकांच्या पाठीशी आपण सतत शक्ती आणि ताकद देत राहा, ही पण विनंती मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना करतो। इथून पुढच्या काळामध्ये देखील आम्ही सगळेजण मिळून राज्याच्या भल्याकरता आणि जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता आमच्या आमच्या परीनं जे काही करता येणं शक्य असेल ते करण्याच्या करता तसूभर देखील आम्ही कुणी कमी पडणार नाही, हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना देतो। आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमाला संयोजकांनी मला बोलवलं आणि त्या निमित्तानं गेल्या 30-35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना जे काही जीवाभावाचे सहकारी आम्हाला मिळाले, पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी कामं केली, ही लोक आता बघता बघता 75 वर्ष पूर्ण करून ते पुढे चाललेले आहेत। जयंतरावांनी त्याचा उल्लेख केला, शतक महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्तानं देखील आपल्याला सगळ्यांना इथं असणाऱ्या सगळ्यांना येता आलं पाहिजे आणि अशाच प्रकारची संधी फलटणकरांनी दिली पाहिजे, ही पण अपेक्षा मी परमेश्वर चरणी करतो। त्याकरता सगळ्यांना दीर्घायुष्य लाभावं, त्याकरता सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं अशाही प्रकारची प्रार्थना मी या निमित्तानं करतो। आणि पुन्हा एकदा व्यक्तिशः माझ्या वतीनं, पवार कुटुंबियांच्या वतीनं, तमाम महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या वतीनं मी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचे जे काही गेले 75 वर्ष पूर्ण करण्याच्या करता त्यांनी जी कारकिर्द आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची साथ त्यांच्या सुविध्य पत्नींनी दिली, त्यांच्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांनी दिली, घरातल्या संजूबाबा असतील किंवा त्याच्या संदर्भात इतर सगळे सहकारी मित्र असतील, नवी पिढी असेल, बिट्टूबाबा असतील, सगळ्यांनीच त्याच्यामध्ये त्यांना साथ दिली आणि तुम्ही देखील एक परिवार म्हणून त्यांच्याबरोबर राहिलेला आहात, अशाच पद्धतीनं तुम्ही परिवार म्हणूनच त्यांच्या पाठीशी राहा ही विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।